रायगडावरील 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पायरी मार्गाने जाणाऱ्या एका पर्यटक शिवभक्ताचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येत्या 23 आणि 24 मे रोजी या मार्गावरील महादरवाजा तसेच परिसरातील मोकळे झालेले दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने दूर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 23 मे आणि 24 मे या दिवशी पायरी मार्ग बंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरवर्षी 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर किल्ले रायगड पायरी मार्गावरील अनेक ठिकाणी उंच कड्यानजीक असलेल्या मोकळ्या दगडांमुळे भविष्यात अशा पद्धतीची दुर्घटना घडू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून या निर्णयाला दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनीही सहमती दर्शवली आहे. यामुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्ग 23 आणि 24 मे या 2 दिवशी बंद राहणार असून संभाव्य दरड आपत्ती सौम्यकरण उपाययोजनेद्वारे या मार्गावरील मोकळे दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यात येणार असल्याचे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. यामुळे पायरी मार्गावर परिसरातील नागरिक शिवभक्त पर्यटक तसेच कोणीही 2 दिवस प्रवास करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.